हाय फ्रेंड्स तर आज आपण इथे भेंडीची मस्त थोडीशी वेगळी अशी छान चटपटीत भाजी करणार आहोत त्यासाठी इथे मी ही भेंडी पहिल्यांदा कापून घेत आहे तर ही भेंडी आपण हे बघा अशा प्रकारे कापून घ्यायची आहे इथे मी ही सगळी भेंडी कापून घेतलेली आहे ह्या आकारामध्ये ती कापलेली आहे त्यानंतर आता आपण ह्यामध्ये कांदा घालायचा आहे त्यानंतर एक चार पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेत कांदासुद्धा मी इथे थोडासा मोठाच घातला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे एक चमचा इथे धने पावडर घातली आहे पाव चमचा हळद घालायची आणि दोन मोठे चमचे इथे मी भाजलेलं बेसन घातलेलं आहे यावरून आता एक मोठा चमचा तेल घालायचे आता हे सगळं चांगलं आपण हातानेच एकत्र करून घ्यायचे अगदी सावकाश व्यवस्थित आपण हे चांगले एकत्र करून घ्यायचे भेंडीला हा सगळा मसाला छान लागला पाहिजे हे बघा इथे मी हे छान एकत्र करून घेतलेले आहे एक दहा मिनटं हे असेच ठेवायचे नंतर कढईत मी दोन चमचे तेल गरम केले आहे त्यामध्ये मोहरी घातली आहे जिरं घातलं आहे थोडीशी आपण यामध्ये बडशोप घालायची आणि थोडंसं हिंग घालायचं त्यानंतर इथे बारीक चिरलेला मी लसूण घातला एक आठ दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात त्या घातल्यात लसूण चांगला लालसर झाला की त्यामध्ये आपण ही सगळी भेंडी घालायची आणि आता हे सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचे सावकाश व्यवस्थित सगळं एकत्र करून घ्यायचे हे बघा हे व्यवस्थित मी एकत्र करून घेतलेले आहे यावर आता आपण झाकण ठेवून एक, एक दोन तीन मिनटं ह्याला चांगली वाफ येऊ द्यायची तीन ते चार मिनटानंतर हे बघा इथे मी याचे झाकण काढून घेतलेले आहे यावरनं आता आपण चवीप्रमाणे मीठ घालायचे मीठसुद्धा चांगले एकत्र करून घ्यायचे आणि पुन्हा आता आपण यावर झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं ही भेंडी चांगली शिजू द्यायची आहे एक तीन ते चार मिनटानंतर यामध्ये आता आपण अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडर एकदम शेवटी घालायची ही चांगली एकत्र करून घ्यायची आणि एक ते दोन मिनटानंतर इथे गॅस बंद करायचा मस्त चटपटीत अशी ही भेंडी तयार झालेली आहे